संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिल पर्यंत कामावरती रुजू व्हावं, हायकोर्टाचा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिल पर्यंत कामावरती रुजू व्हावं, हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे। तर कामावरून काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन देखील केलं आहे। एसटी कामगारांना कामावरून काढू नका, सर्वांना पुन्हा सामावून घ्या। त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे। यावरती उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता यावरती पुन्हा सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे। मात्र संपकरी कामगारांनी तातडीनं कामावरती रुजू व्हावं, तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या, आम्ही कधीही तुमच्यावरती कारवाईचे आदेश दिले नाहीत, त्यामुळे येत्या 15 एप्रिल पर्यंत सर्व कामगारांनी पुन्हा कामावरती रुजू व्हावं, अशी सूचना हायकोर्टानं आंदोलन करणाऱ्या कामगारांना केली आहे। बुधवारी सकाळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावरती सुनावणी झाली। सुनावणीच्या सुरुवातीलाच मुख्य न्यायमूर्तींनी कामगारांची बाजू मांडणारे वकील डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांना समजावून सांगितलं की तुमची विलीनीकरणाची मागणी अमान्य झाली आहे, महामंडळाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, पुढील 4 वर्ष हे महामंडळ चालवलं जाईल, त्यानंतर आर्थिक निकषांच्या आधारावरती राज्य सरकार या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, मात्र तुम्ही आता अधिक ताणून न धरता सर्वांनी तातडीनं कामावरती रुजू व्हावं, कुणाचीही नोकरी हिरावून घेतली जाणार नाही याची काळजी घेऊ असा दिलासा दिला आहे। एसटी संपाबाबत 3 सदस्यीय समितीचा अहवाल आम्ही जसाच्या तसा स्वीकारला आहे, सेवा ज्येष्ठतेनुसार कामगारांचा पगारवाढ, बोनस, थकीत वेतनही राज्य सरकारनं सरकारी तिजोरीतून दिला आहे, मात्र तरीही अद्याप 1000 कर्मचारी संपावरती कायम आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात एसटीची सेवा अद्यापही विस्कळीतच आहे। हे प्रकरण आम्हाला आणखी न्यायप्रविष्ट ठेवायचं नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांनी आता कामावरती परतायला हवं, अशी भूमिका एसटी महामंडळानं हायकोर्टात मांडली आहे। राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसत असून एसटी तोट्यात असल्याचं कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढ नसल्यानं बिकट परिस्थितीतही महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली होती। यासाठी मागील 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। उद्धव ठाकरेच्या नावाने द्या, दादा भीक द्या, महाविकास आघाडी सरकारच्या नावाने भीक द्या। त्या विरोधात एसटी महामंडळानं नोव्हेंबरमध्ये रीट आणि अवमान याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। त्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांसह अप्पर मुख्य सचिव आणि परिवहन विभागाच्या प्रधान सचिवाचा समावेश असलेली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीनं सर्व कामगार संघटना तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी आपला अहवाल सादर केला आहे, त्यामुळे आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल पर्यंत कामावरती रुजू व्हावं लागणार आहे, कारण हायकोर्टाने तसा अल्टिमेटम कर्मचाऱ्यांना दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, मुंबई।